नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या YouTube चॅनल ज्ञान गंगोत्रीवर। आतापर्यंत आपण वातावरणाचे पाच भाग, पृथ्वीचे म्हणजे जमिनी बघितलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण क्रस्ट, मेंटल आणि कोर ही सगळी माहिती घेतली। वातावरणाचे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बहिरांबर हे टप्पे बघितले। आता आपण बघणार आहोत जलावरण, है ना। वातावरण झालं, शिलावरण झालं, आता जलावरण। मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की शिलावरणामध्ये आपल्या इथं जे खंड आहेत, किती खंड आहेत, सात खंड, है ना, सात खंड, ते काय झाले, शिलावरणाचे भाग झाले। कोणकोणते कोणकोणते खंड आहेत, आशिया, आफ्रिका, है ना, त्यानंतर उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अजून हे अंटार्क्टिका, ओके, ऑस्ट्रेलिया, आणि हा इथून आहे हा युरोप। एवढे आपण खंड बघितले। मग आता राहिलेला जो भाग आहे, जो राहिलेला भाग आहे म्हणजे कोणता, तर राहिलेला जो भाग आहे म्हणजे हा, हा काय आहे, हा सगळा काय आहे, पाणी, काय आहे, पाणी, काय आहे, पाणी। मग याचा अर्थ काय, तर जमिनीच्या 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 एकूण भागापैकी, किती भागापैकी, एकूण भागापैकी, एकूण भागापैकी, एकूण भागापैकी 71% भाग हा काय आहे, 71% भाग हा काय आहे, पाणी आहे, हा सगळा काय आहे, पाणी आहे। हे किती टक्के आहे, 71%, है ना, किती टक्के, 71%। आणि जमीन किती आहे, मग जमीन आहे ही 29%, किती आहे, 29%, किती आहे जमीन, 29%। आता मित्रांनो, या पाण्याला जर आपण 100% मानला, हा हा राऊंड बघा, आता तुम्ही याच्यामध्ये बघा, हा सगळा पाणी आहे, काय आहे, पाणी, म्हणजे हा 71% पाणी आपण 100% मानलं, तर या 100% पाण्यापैकी 97.5%, किती टक्के, 97.5%, एवढं पाणी कुठं आहे, एवढं पाणी कुठं आहे, 97.5% पाणी हा आहे, हा 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 सगळा किती पाणी आहे, 97.5%, किती आहे, 97.5%, हा सगळा पाणी किती आहे, 97.5%। मग तुम्ही म्हणणार हा 97.5% आहे, तर बाकीच्या 2.75% कुठं आहे, बरोबर की नाही, 97.5% पाणी समुद्रात आहे, तर हा 2.75% पाणी कुठं आहे, तर हा पाणी कुठं आहे, इथं खंडावर आहे, कुठं आहे, खंडांवर आहे, इथं अंटार्क्टिका खंडवर बर्फाच्या रूपात आहे। मग किती पाणी कुठं आहे, आणि आपल्याला प्यायला किती पाणी भेटतोय, आपण बघून घेऊ। बघा मित्रांनो, आता जे आपण बघितलं की पूर्ण पाण्यापैकी 97.5% पाणी हा महासागरमध्ये आहे, कुठे आहे, महासागरमध्ये, म्हणजे काय असेल हा, लवणीय असेल, काय असेल, लवणीय, लवणीय म्हणजे काय रे, याच्यामध्ये काय आहे जास्त, नमक, काय आहे, नमक। मग हा पाणी पिऊ शकतो का आपण, हा नमक टाकलेला पाणी पिऊ शकतो का आपण, नाही। मग आपल्या पिण्यासाठी किती पाणी राहिला, फक्त एवढा पाणी राहिला, किती, 2.97.5, तर हे 2.5%, किती पाणी राहिला आपल्यासाठी, फक्त 2.5% पाणी कशाला राहिला, प्यायला राहिला। पण एवढा पाणी प्यायला भेटतो का आपल्याला, नाही, एवढा पाणी सुद्धा आपल्याला प्यायला भेटत नाही। त्याचं कारण काय, तर हा जो पाणी आहे बेटा, हा पाणी विभागलेला आहे, कसा झालेला आहे, विभागलेला आहे। आता बघा, मी सांगितलं की 97.25% पाणी कुठं आहे, हा महासागरामध्ये, कुठे आहे, महासागरमध्ये, कुठे आहे, महासागर। मग उरलेला पाणी जो आहे तो आपल्याला भेटतो का प्यायला, ते पण आपल्याला भेटत नाही। उरलेला जो पाणी आहे किती, 2.75% पाणी कुठं आहे, बर्फात आहे, कुठं आहे, बर्फात, म्हणजे बर्फ म्हणजे फ्रीजमध्ये असेल का, नाही, कुठं आहे, अंटार्क्टिका खंडावर, कुठं आहे, अंटार्क्टिका खंड, त्यानंतर हिमालय पर्वत, तिथं बर्फ आहे ना, मोठे मोठे पर्वत आहेत, तिथं पण काय आहे, बर्फ आहे। तर 2.05 कुठं आहे, हिमनगे व नद्यामध्ये पाणी आहे। दुसरा 0.01% कुठं आहे, सरोवरामध्ये आहे, सरोवर म्हणजे काय रे, तलाव, है ना, मोठे सरोवर आहेत, कॅस्पियन आहे,
त्यानंतर उलर सरोवर आहे, दाल सरोवर आहे, भरपूर सरोवर आहेत मोठे मोठे. तिथं किती आहे? 0.1%, है ना. मग हा पाणी पिऊ शकतो का आपण? हिमनद्यामध्ये आहे तो नाही पिऊ शकत. कसं भेटणार आपल्याला? नाहीच भेटणार ना. काही पाणी हा मृदेमध्ये आहे. किती आहे? 0.05. कुठे आहे? मृदेमध्ये. मृदा, मृदा म्हणजे काय रे? जमिनीमध्ये. जमीनची जी मृदा असते ना, तिथं आपण शेती करतो, त्या मृदेमध्ये आहे. तो पाणी आपल्याला काढता येत नाही, कारण तो दिसत सुद्धा नाही. ते झाडे वापरतात कधी कधी तो पाणी, ठीक आहे. 0.01% कुठं आहे? वातावरणात आहे. या वातावरणात ते आपण फ्रीजमधून बॉटल काढली, त्याच्या आजूबाजू पाणी जमा होतो ना, तो हा पाणी आहे. 0.01%. कशाच्या स्वरूपात असेल तो? वाफेच्या स्वरूपात. गुड. कशाच्या स्वरूपात आहे तो? वाफेच्या स्वरूपात आहे, ठीक आहे. आता बघा, नाले व नद्यांमध्ये 0.001% पाणी आहे. कुठं आहे? नाले व नद्यांमध्ये. जीवावरण म्हणजे काय? हा जंगल, झाडे, झुडपे, याच्यामध्ये किती पाणी आहे? 0.00004% पाणी कुठं आहे? या वातावरणात. आणि फक्त 0.68% पाणी हा कुठं आहे? भूजल. म्हणजे काय? तर जिथं आपण विहिरी खोदतो ना, आपण बोरवेल करतो, आपण विहीर करतो, तो पाणी किती आहे? फक्त 0.68%. म्हणजे एवढ्या पाण्यापैकी, एवढ्या पाण्यापैकी आपल्याकडे किती पाणी आहे? फक्त एवढा 0.68%. आणि म्हणून म्हणतात, पाण्याचा गैरवापर करू नये. नळ सुरू असल्यास काय करायचं? काय करायचं? बंद करायचं. पाणी फेकायचं नाही. आणि शेतीमध्ये सुद्धा आता ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन, थेंब थेंब पाणी टाकायची पाईप लावतो, लावतो की नाही आपण नळी? ते कशाला लावतो? कारण आपल्याकडे काय नाही बेटा? पाणी नाही आहे. पाणी तर भरपूर आहे, पण कुठं आहे तो? महासागरात. कुठं आहे? महासागरात. अशा प्रकारे मित्रांनो, आपण आतापर्यंत वातावरण, शिलावरण आणि जलावरण कंप्लीट केलं. या सगळ्यांच्या मिळून तयार काय होतो? जीवावरण. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये जीवावरण आणि आपली, आपला जो भारत आहे त्याचा स्थान, विस्तार, सीमा आणि भारतातील नद्या, पर्वत हे सगळं बघून घेऊ. धन्यवाद.